स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। उपवन येथील प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवलला काल शेवटच्या दिवशी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती। मुख्य आकर्षण म्हणजे विख्यात गायक स्टेविन बेन यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला। हा शो बघण्यासाठी संगीत प्रेमी प्रेक्षकांची आलोट गर्दी लोटली होती। तर फ्लोटिंग स्टेजवर पूजा गायतोंडे यांच्या दू सपी मैफिल या कार्यक्रमाने एक वेगळीच रौनक आणली। कालच्या फेस्टिवलला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी उपस्थिती लावली। उदय सामंत यांनी यावेळी सदर प्रसंगी उत्सवाला शुभेच्छा दिल्या व आमदार प्रताप सरनाईक यांचे कौतुकही केले। यावेळी युवा सेनेचे सचिव व कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेवक विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परिषदाई सरनाईक, माजी नगरसेविका विमल भोईर, माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, समाजसेविका सुरेखा चव्हाण, माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी यांच्यासह अनेक मान्यवर रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला व फेस्टिवलला भेट देण्यासाठी गर्दी केली होती। वाहतुकीचा नियम तोडल्यानंतर जुगाड करण्याची धावपळ केली जाते, परंतु असे जुगाड करणे म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते। त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी काल केले। तंत्रज्ञानाचा आणि नियमाचा वापर केल्याने ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 35 ब्लॅक स्पॉटची संख्या 25 आले। या ठिकाणी अपघाताच्या वाढत्या संख्येने मृत्यूचे प्रमाणही वाढले होते, त्यामुळे एकही ब्लॅक स्पॉट असता कामा नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे। ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये यानिमित्त आयोजित कार्यक्रमात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। यंदाच्या अभियानाचे बोधवाक्य निर्णय तुमचा जबाबदारी तुमची असून यावेळी मार्गदर्शन करताना डुमरे बोलत होते। यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले। अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते। वाहतुकीबाबत रिक्षा चालक, व्यापारी आणि स्थानिक रहिवासी यांच्या काही उपाययोजना असतील त्या फार तांत्रिक नसल्या तरी त्या उपाययोजनांचा विचार करावा असेही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सुचवलंय। सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले। या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभास्ते होणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील 20 जानेवारी 2024 रोजी श्री राम मंदिर प्रतिकृती मिरवणूक सोहळा, मासुंदा तलाव येथे महाआरती व दीपोत्सव, तसे लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडले जाणार आहे। हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबविला जात आहे। त्यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आणि करोडो राम भक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे, याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे। गेल्या अनेक दिवसापासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, संपूर्ण देश राममय झाला आहे। धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देखील श्रीराम मंदिर व्हावे यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली, तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीट देखील ठाण्यातून पाठवण्यात आली होती। ही बाब प्रत्येक ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची आहे। ठाण्यात देखील अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेतच। शिवसेनेच्या माध्यमातून शनिवारी 20 जानेवारी 2024 रोजी शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 5 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यानंतर दीपोत्सव व मासुंदा तलाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महासंतांच्या सहयोगाने संपन्न होणार आहे। तसे ठाण्याच्या विविध भागामध्ये सुशुभीकरण व विद्युत रोषण देखील भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे असेही म्हस्के यांनी सांगितले। टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन
करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान 10:30 ते 5:00 संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 12:30 सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आयुर्वेद सर्वांसाठी, जीवनशैली जन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने तसे आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा व AIACON 2024 आयोजित करण्यात आले अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर मूस रोड ठाणे येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान 10:30 ते 6:00 या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे। या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष म्हणून, तर पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट आणि सर्वानंद सोनोवाल, श्रीपाद नाईक, डॉक्टर महेंद्र मुजपरा यांच्यासह पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, श्रीमती आरती आहुजा, तसेच वैद्य जयंत देव पुजारी, तसेच डॉक्टर मनोज नेसारी आणि वैद्य राकेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तणाव नियोजन वेदना व्यवस्थापन योग आणि आयुर्वेद, संधी विकार व्यवस्थापन योग आणि सत्व वजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकार शक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन व विकारांचे व्यवस्थापन, आयुर्वेदिक दिनचर्या व स्वस्थपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयावर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शन व्याख्याने या होणार आहेत। शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्याच्या वर्तकनगर भागातील लिटिल फ्लावर शाळेत घडल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केला। त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला। ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर उद्या घ्यावा। ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी आणि जोपर्यंत शाळेकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाकडून लेखी माफीनामा देखील घेण्यात आला। या शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत युवा सेनेकडून शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली।
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी सांगितले. आज या ठिकाणी ठाणे शहरातील लिटल फ्लावर शाळेमध्ये 364 विद्यार्थ्यांबरोबर जो अन्याय घडला होता त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व ठाणे शहराचे सर्वपक्षीय लोक या ठिकाणी उपस्थित आहोत. हा विषय जो आहे तो आमचे ठाणे शहराचे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत युवासेनेचे नितीन लांडगे आणि विराज निकम यांच्या कानी आला होता आणि त्यांनी त्वरित ह्या सगळ्या विषयाची माहिती मला दिली. मी या ठिकाणी आलो. ह्या 364 विद्यार्थ्यांवर जो अन्याय घडला होता त्यांना फी न भरल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी परीक्षेमध्ये बसून न दिल्या दिलं होतं आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांना चिंता काढणे, विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये जर संभाषण केलं तर त्यांना 50 रुपयाचं पेनल्टी लावणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर टिकली लावली किंवा टीका लावला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर पेनल्टी लावणे, ॲबसेंट मार्क करणं, ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी घडल्या होत्या. मी आज ह्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत आणि मॅनेजमेंट आहे यांना आज या ठिकाणी एक विनंती केली होती की अशा गोष्टी जर आपल्याकडनं शाळेकडनं घडत असतील तर त्या अतिशय चुकीच्या आहेत. त्यांनी या 364 विद्यार्थ्यांना आज ज्यांना परीक्षेमध्ये बसून दिलं नाही आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या सोमवारीच म्हणजे 22 तारखेला ह्या विद्यार्थ्यांसाठी आज पुन्हा ते एक्झामिनेशन कंडक्ट करतायत आणि ह्या विद्यार्थ्यांना बसून देण्यासाठी युवासेनेचा संपूर्ण जो आमचा शिष्टमंडळ आहे तो 6:30 वाजता बरोबर ह्या 364 विद्यार्थ्यांना आतमध्ये घेऊन येईल आणि त्यांना ते परीक्षेमध्ये आतमध्ये बसवायची जबाबदारी घेणार आहे. प्रामुख्यानं शाळेकडनं मॅनेजमेंटकडनं आम्हाला आणि सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेने एक माफीनामासुद्धा दिलेला आहे आणि प्रमुख म्हणजे ज्या कुठल्या टीचर्सनी ज्या कुठल्या शिक्षिकांनी ह्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय केलेला आहे अशा शिक्षिकांवर सुद्धा कारवाई करण्याचं एक लेखी निवेदन मी राज्याचे शिक्षण मंत्री साहेबांना सुद्धा आत्ता दिलेलं आहे आणि त्यांच्याशी माझी फोनवर चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांनी जो अहवाल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या अहवालाला पूर्णपणे ते समजून घेऊन ह्या शाळेवर आणि त्यांच्या ज्या काही टीचर्स आहेत त्यांच्यावर ते कारवाई करण्याचे ते आदेश शाळेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.